वेलकम टू पॉलिटी सिम्प्लिफाईड आर्टिकल नंबर सेवन सी व्हॉट इट सेज बिफोर मुव्हिंग फॉरवर्ड जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये आर्टिकल सिक्स बद्दल पाहितलं होतं आर्टिकल सिक्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एक महत्वाची डेट आहे नाइनटीन ऑफ जुलै नाईन्टीन फॉर्टी एट एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस सेम इथं आर्टिकल सेवन मध्ये एक महत्वाची इम्पॉर्टंट डेट आहे ती डेट आहे फर्स्ट फॉर्टी सेव्हन लक्षात घ्या परत एकदा सांगतो आर्टिकल सेव्हन मध्ये महत्वाची डेट काय आहे एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस आर्टिकल सिक्स मध्ये काय आहे एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस आर्टिकल सात मध्ये आहे एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस मग आर्टिकल सेव्हन कशाबद्दल आहे आर्टिकल सेव्हन आहे राइट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टेन मायग्रंट्स टू दी पाकिस्तान म्हणजे जी लोक इंडियामधनं पाकिस्तानला मायग्रेट झाली आहेत ना त्यांना सिटीजनशिप बद्दल काय राईट्स आहेत त्याबद्दलचं आर्टिकल सेव्हन हे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे सो आर्टिकल सिक्स आणि सेव्हन मधला क्लिअर कट डिफरन्स लक्षात घ्या आर्टिकल सिक्स कशाबद्दल आहे जे सिटीजन जे पर्सन्स पाकिस्तानमधनं इंडियात मायग्रेट झालेत त्यांच्याबद्दल आर्टिकल सिक्स आहे आणि जे पर्सन्स इंडियामधनं पाकिस्तानमध्ये मायग्रेट झालेत त्यांच्याबद्दल काय आहे आर्टिकल सेवन आहे पक्क लक्षात घ्या आता यामध्ये ठीक आहे काही लोक शेतीमुळं काही लोक रिलेटिवमुळं काही लोकांना वाटलं लो होतं की इंडिया पाकिस्तान मधले रिलेशन नॉर्मल होतील एवढं टेन्स नसल किंवा का काय कि असतं की आपल्या जमिनीचा आपल्या मातीचा आपल्या लोकांचा आपण ज्या ठिकाणी आयुष्य घालवलंय त्याचा बंध तुटत नाही नाहीमुळं काही लोक भारतामधनं पाकिस्तानमध्ये मायग्रेट झाली गावाच्या गावं मायग्रेट झाली पण नंतर त्यांना लक्षात आले की कंडिशन एवढी चांगली नाहीये कंडिशन हॅज बिन व्हेरी वर्स आणि इट कुड गेट वर्स अगेन मग त्या केसमध्ये जेव्हा त्यांना वाटलं की नाही आपण आलोय तर पाकिस्तानमध्ये खरं पण पाकिस्तानमध्ये अनारकी आहे अराजक आहे रिलिजियस फॅनॅटिसिझम आहे आपल्याला इथं राहणं शक्य नाहीये मग आपण जर परत इंडियामध्ये जायचं ठरवलं तर त्या केसमध्ये आपल्याला इंडियाची सिटीजनशिप मिळू शकते का बिकॉज इट वॉज अ टाइम पिरियड ऑफ टर्मइल दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात अनारकी होती मग अशा केसमध्ये वॉट इज सेफर प्लेस इंडिया विल बी अ सेफर प्लेस मग आपण जर भारतामधनं पाकिस्तानमध्ये आलंय आणि परत आपल्याला भारतामध्ये जायचं तर आपल्याला सिटीजनशिप मिळू शकते का, क्या केस में का है त्या केसमध्ये आपल्याला काय राईट्स असतील त्याबद्दल आर्टिकल सात स्पेसिफिकली बोलतो नाव सी व्हॉट इट सेज परत एकदा सांगतो थीम काय आहे आर्टिकल सेव्हन मध्ये महत्वाचे डेट आहे फर्स्ट ऑफ मार्च नाइनटीन सेवन आणि दुसरी गोष्ट आर्टिकल सेव्हन कशाबद्दल आहे राईट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ पर्सन्स हू मायग्रेटेड फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान आता हे काय म्हणतं पहा आर्टिकल सेवन सेज नॉट विथस्टँडिंग एनीथिंग गिवन इन आर्टिकल फाईव्ह अँड सिक्स सो आर्टिकल सेव्हनचं परत काय म्हणणं आहे की तुम्ही आर्टिकल चा विचार करताना आर्टिकल पाच आणि सहा मध्ये काय दिलंय याचा विचार करू नका आर्टिकल पाच आणि सहा याचा इम्पॅक्ट आर्टिकल सात वरती होत नाही आर्टिकल सातला तुम्ही इंडिपेंडेंटली अनालाइज करा इंडिपेंडेंटली इव्हय्युएट करा आणि आर्टिकल सातला तुम्ही इंडिपेंडेंटली अप्लाय करा हे त्यांचं म्हणणं आहे सो आर्टिकल सेवन काय म्हणतं आर्टिकल पाच आणि सहा मध्ये काय दिलंय हे सोडून द्या त्यांचं अ पर्सन एखादा व्यक्ती हु हॅज आफ्टर फर्स्ट डे ऑफ मार्च नाइनटीन फोर्टी सेवन म्हणजे काय एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर एखादा व्यक्ती एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर जर माइग्रेटेड फ्रॉम द टेरिटरी ऑफ इंडिया टू द टेरिटरी नाउ इन्क्लुडेड इन पाकिस्तान सध्याची जी भारताची टेरिटरी आहे यामध्ये सध्या जी पाकिस्तानची टेरिटरी आहे या, या बाजूला जर मायग्रेट झाला जर त्याने ते त्या ठिकाणी गेला तर त्या केसमध्ये शॅल नॉट बी डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया त्या व्यक्तीला सिटीजनशिप मिळणार नाही म्हणजे जर एखादा व्यक्ती एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर जर भारतामधनं सध्या जो पाकिस्तान आहे त्या ठिकाणी जर मायग्रेट झाला तर त्याला सिटीजनशिप मिळणार नाही बट देर आर सर्टन एक्सेप्शन म्हणजे भारतावरनं पाकिस्तानमध्ये गेला तर सिटिझनशिप मिळणार नाही पण त्याला एक्सेप्शन आहे त्याला अपवाद देत म्हणजे काय त्याला सिटिझनशिप मिळू शकते कशी मिळू शकते पहा सी प्रोवाइडेड दॅट म्हणजे त्याला एक तर सिटिझनशिप मिळणार नाही मात्र जर असं प्रोव्हाइड केलं गेलं प्रोवाइडेड दॅट नथिंग इन दिस आर्टिकल शाल अप्लाय म्हणजे आर्टिकल सात काय म्हणतं की जो व्यक्ती एक मार्च एकोणीशे सत्तेचाळीस ला भारतामध्ये पाकिस्तानमध्ये मायग्रेट झालाय त्याला सिटिझनशिप मिळणार नाही पण काही कंडिशनमध्ये हे आत्ता जे वाक्य मी बोललो ना हे वाक्य अप्लाय होणार नाही सो नथिंग इन दिस आर्टिकल इन दिस आर्टिकल म्हणजे काय आर्टिकल सेव्हन शॅल अप्लाय अप्लाय होणार कुठं टू अ पर्सन हू आफ्टर हॅव्हिंग सो मायग्रेटेड टू टेरिटरी ऑफ नाव इन्क्लुडेड इन पाकिस्तान पाकिस्तानला मायग्रेट झाल्यानंतर हॅज रिटर्न तो परत आलेला आहे म्हणजे एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारतामधनं पाकिस्तानमध्ये गेला आणि तो परत वापस येतोय तर आर्टिकल सात अप्लाय होणार नाही पण कोणत्या केसमध्ये तो पाकिस्तानमध भारतात परत येतोय तर आर्टिकल सात केव्हा अप्लाय होणार नाही रिटर्न टू द टेरिटरी ऑफ इंडिया अंडर अ परमिट फॉर रिसेटलमेंट जर त्यांचं निर्वासितांची छावणी असेल आणि त्या परवान्याखाली जर तो पाकिस्तानमध भारतात येत असेल तर त्याला सिटीजनशिप मिळू शकते किंवा जर तो परमनंट रिटर्न येणार असेल कशासाठी साठी येणार असेल किंवा परमनंट रिटर्न ज्याला गव्हर्नमेंटने इश्यू केलेला आहे के किंवा त्या लॉ चॉईस इश्यू केले त्या केसमध्ये जर तो रिटर्न आला तर त्याला मिळू शकतं कोणत्या केसमध्ये आर्टिकल सहा मधला जो क्लॉज बी आहे ना कोणता मला एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा त्या कंडिशनमध्ये त्याला सिटीजनशिप मिळू शकते सोप्या भाषेत सांगतो एखादा व्यक्ती एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतामधनं पाकिस्तानला मायग्रेट झाला तर आर्टिकल सात नुसार त्याला सिटीजनशिपचे राईट मिळणार नाही पण हा व्यक्ती जर भारतामधनं पाकिस्तानमध्ये मायग्रेट झालाय आणि परत रिटर्न येतोय परत रिटर्न कशासाठी येतोय आयदर रिसेटलमेंटच्या परमिशनसाठी येतोय किंवा परमनंट रिटर्न येतोय तर त्या केसमध्ये या पर्सनला आर्टिकल सहाचं आपण जे मागच्या लेक्चरमध्ये हो पाहितलं आर्टिकल सहाचं क्लास बी अप्लाय केलं जाईल ज्यामध्ये एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसची तारीख अप्लिकेबल होती अँड धिस पर्सन शॅल बी गिव्हन स्टेटस ऑफ सिटीजनशिप राहील लक्षात खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचं हे महत्त्व तुम्हाला लक्षात ठेवायला हवं हो, सो बेसिकली लक्षात घ्या इथं काय आहे दोन डेट महत्वाचे आहेत एक आहे एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुसरी डेट आहे एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस थँक्यू